नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. वेगवेगळ्या विविध पदांसाठी ही भरती आहे, तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, वेतन किती मिळणार आहे, यासाठी परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला इथे आपण आता सविस्तरपणे सुरुवात करूया. तर आजची जी नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर इथे आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. या जाहिरातीसंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी पात्र असाल, तर निश्चिंतपणे यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमी ही नाही. तर चला सविस्तरपणे आपल्या या व्हिडिओला इथे आपण आता सुरुवात करूया. पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी मिळत जाईल. तर आजची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे परिमंडळ यांच्या अंतर्गत. पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटुंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे यांच्या अंतर्गत ही रिक्त पदांची भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे. कंत्राटी स्वरूपात ही भरती आहे. सो यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत. सो लिंक इथे दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची. ही लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. त्याद्वारेच तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते अप्लाय करायचं आहे. सो आता सुरुवातीला आपण बघूया इथे पुणे महानगरपालिकेअंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे. सो पहिली इथे पोस्ट आहे बालरोग तज्ज्ञ, पेडियाट्रिशियनच्या पोस्ट आहे. यासाठी MD DNB पेडियाट्रिक किंवा DCH तुमचं इथे एज्युकेशन क्रायटेरिया लागणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MCI किंवा MMC यांच्याकडील नोंदणी रजिस्ट्रेशन जे आहे ते कंपल्सरी आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहे मेडिकल ऑफिसरच्या 6, यासाठी सुद्धा MBBS क्वालिफिकेशन आणि MCI किंवा MMC काउन्सिलकडून नोंदणी अनिवार्य. 70 वर्षापर्यंत यासाठी वयोमर्यादा आहे इथे दिलेली. बालरोग तज्ज्ञ पेडियाट्रिशियनसाठी तुम्हाला 75,000 रुपये इथे वेतन मिळणार आहे, तर मेडिकल ऑफिसरसाठी 60,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्सच्या जागा आहेत 20 इथे एकूण जागा आहे. यासाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग कंपल्सरी इथे हवं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक असणार आहे. 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा आहे आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा असणार आहे. 20,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला इथे वेतन जे आहे ते मिळणार आहे. त्यानंतर पुढील जागा ज्या आहेत त्यात आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत. सो पहिल्या इथे पोस्ट आहे स्त्रीरोग तज्ज्ञ, गायनॅकॉलॉजिस्टच्या 2 जागा आहेत. यासाठी तुमचं MD इन गायनॅकॉलॉजी इथे असणं गरजेचं आहे किंवा DNB किंवा DGO. त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी जी आहे ती आवश्यक असणार आहे. यासाठी 75,000 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे. 4 जागा आहेत त्या बालरोग तज्ज्ञाच्या आणि 2 जागा आहेत या भूलतज्ञाच्या, ॲनेस्थेटिस आणि पेडियाट्रिशियनच्या जागा आहेत. यासाठी सुद्धा तुमचं MD DNB इथे लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र MCI किंवा MMC नोंदणी आवश्यक असणार आहे. 70 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. या सगळ्या पदांसाठी तुम्हाला 75,000 रुपये वेतन जे आहे ते मिळणार आहे. नंतर मेडिकल ऑफिसर 15 इथे जागा आहेत. यासाठी MBBS आणि MCI किंवा MMC नोंदणी अनिवार्य. 60,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी आहे. स्टाफ नर्सच्या 22 जागा आहेत. यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी अनिवार्य असणार आहे. 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी यासाठी वयोमर्यादा आहे आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी. 20,000 रुपये या पदांसाठी वेतन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. नंतर पुढील जागा ज्या आहेत त्या आहेत राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्या अंतर्गत. पहिल्यांदा इथे 1-2 जागा आहेत ज्या काउन्सिलरच्या आहेत.
यासाठी मास्टर ऑफ सोशल वर्क 1 वर्षाचा तुमचा RNTCP आणि कार्यक्रमाचा अनुभव इथे आवश्यक असणार आहे. 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा इथे असणार आहे. 20,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे. त्यानंतर अकाउंटंट लेखापालच्या 2 जागा आहे. यासाठी तुमचं BCOM कॉमर्समधून ग्रॅज्युएशन त्याचबरोबर टॅली सर्टिफिकेशन आणि MSCIT कंपल्सरी आहे. यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वर्ष. 18,000 रुपये तुम्हाला वेतन यासाठी मिळणार आहे. सांख्यिकी सहाय्यक स्टॅटिस्टिकल असिस्टंटच्या पोस्ट आहे. यासाठी ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स आणि MSCIT सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे. 18,000 रुपये या पदासाठी सुद्धा वेतन आहे. त्यानंतर पुढील जागा ज्या आहेत त्या आहेत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे यांच्या अंतर्गत. 1 जागा जी आहे ती आहे मेडिकल ऑफिसरसाठी. यासाठी MBBS आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. 60,000 रुपये वेतन यासाठी आहे. त्यानंतर लेखापाल अकाउंटंट ठिकाण सोलापूर जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे असणार आहे. यासाठी BCOM विथ टॅली तुमचं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे. 18,000 रुपये इथे वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. सो टोटल ही सगळ्या पदांची आपण माहिती बघितलेली आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग नियंत्रण प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र यांच्या अंतर्गत. सो आता यासंबंधी जसं ऑलरेडी सांगितलं आहे ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी इथे 11 ऑक्टोंबर म्हणजे आजपासूनच इथे अर्ज सुरू झालेले आहेत ते 19 ऑक्टोंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. सो ऑनलाईनची लिंक दिलेली आहे प्रत्येक पदासाठी इथे सेपरेटली आहे ती माहितीसुद्धा आपण पुढे बघणार आहोत. सो यासाठी तुम्हाला दिलेलं आहे अर्जासोबत तुम्हाला इथे तुमचं वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याच्या अनुभवाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, निवासी पुरावा, उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईज फोटो जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला इथे सादर करायचं आहे. तसंच उमेदवारांनी इथे परीक्षा शुल्क 150 रुपयाचा तुमचा डिमांड ड्राफ्ट इथे जोडायचा आहे तुम्हाला डिप्युटी डिरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावाने, कुरिअरने अथवा व्यक्तिशः इथे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला NHM विभाग काउन्सिल हॉलसमोर पुणे इथे विहित मुदतीत सादर करायचा आहे. तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचं नाव डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला, पदाचं नाव, अर्ज क्रमांक, संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक इथे लिहायचं आहे. कंत्राटी ही भरती आहे 11 महिन्यांच्या इथे तत्वावर इथे असणार आहे. सो इथे ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज होतील व उमेदवारांची शैक्षणिक अर्हता मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि मेरिट लिस्ट तयार करताना क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले तुमचे गुण, शैक्षणिक अर्हता, शासकीय निमशासकीय कार्यालयाचा अनुभव यानुसार इथे मेरिट लिस्ट जी आहे ती इथे तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार इथे मुलाखतीसाठी तुम्हाला बोलावण्यात येईल. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची या पदांसाठी होणार नाही, थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन जे आहे तुमचे इथे केलं जाणार आहे. सो आता ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे बघायचे, लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारे इथे पोस्ट मिळतील. नॅशनल हेल्थ मिशनची ही DDHS पुणे यांची ही लिंक आहे. सो कोणत्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, सो अकाउंटंटच्या ह्या पोस्ट आहे. सो त्याच्यासमोर इथे लिहिलेलं आहे तुम्हाला अप्लाय, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मेडिकल ऑफिसरसाठी करायचं असेल तर त्याच्यासमोर. सो सगळ्या पदांची अशी ही माहिती आहे. तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, स्टाफ नर्स करायचं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत, कारण की स्टाफ नर्सच्या जागा सगळ्या विभागाअंतर्गत आहे. सो तुम्हाला कोणत्या अंतर्गत, आता ही जी आहे स्टाफ नर्स ही आहे PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आणि ह्या स्टाफ नर्सच्या ज्या आहेत ह्या PMC म्हणजे पुणे महानगरपालिकेअंतर्गत. सो त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर सगळी माहिती नीट वाचा आणि कोणत्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी इथे रजिस्टर्ड असाल नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत तर तुमचा ईमेल ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मग तुम्ही जर फर्स्ट टाईम इथे अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे रजिस्टर्डवरती क्लिक करावं लागेल. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन जे आहे ते अप्लाय करू शकता. सो रजिस्टरवर क्लिक केल्यावर तुमचं नाव, आडनाव इथे, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि ॲग्री करून तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा या पोर्टलवर येऊन तुमचा ईमेल ID जो पासवर्ड आहे लॉग इन करायचा आहे. आफ्टर लॉग इन यू नीड टू क्लिक ऑन अ करंट ओपनिंग. करंट ओपनिंग तुम्हाला ऑप्शन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते इथे सबमिट करायचं आहे. सो अशा प्रकारे ह्या संपूर्ण पदांची माहिती जी तुम्हाला आहे इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
खूप छान प्रकारची ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो. जरी इथे कंत्राटी असेल तरी बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे पुढे वाढवलं जातं आणि इथे तुम्हाला नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जो अनुभव मिळणार आहे याचा भविष्यात नक्कीच तुम्हाला इथे फायदा होणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर अजूनसुद्धा काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.